वेलकम टू टी न्यूज बीजापुर। मैं हूं शकीब। वर्किंग जर्नल यूनियन प्रेसिडेंट सुफियान खान की रिपोर्ट। गुलबर्गा पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है गांजा के साथ। गांजा का वजन तकरीबन 700 ग्राम। इन दोनों आरोपियों को बुधवार के सुबह में 700 ग्राम गांजा को उनके बाइक से जब्त कर लिया गया है। गिरफ्तार हुए शाहरुख गुलबर्गा लोकल और बशीर मुंबई से। रमेश सी मेती सर्कल इंस्पेक्टर रोजा पुलिस स्टेशन का बयान है कि 1,25,000 की बाइक, नगद 4,100 और 700 ग्राम गांजा और 6,000 रुपये बरामद हुए। हमें सूचना मिली है कि हमारी टीम पर तहसीलदार जगन्नाथ पुजारी के साथ छेड़छाड़ की गई और दो लोगों को गिरफ्तार किया गया। हमारी टीम इस मामले में आगे की जाँच कर रही है। और खबरों के लिए देखिए टी न्यूज बीजापुर। में एक गांजा का थोड़ा ये है, ज्यादा है, मेंस है, इसलिए हम एक टीम करके छोड़ दिया था। हमारे को एक क्रेडिबल इन्फॉर्मेशन मिला सुबह। इन्फॉर्मेशन मिलने के बाद हम हमारे सुप्रियर्स को इंटीमेशन दिया और तहसीलदार साहब को बुला के उनके सामने हम रेड कर दिया। इस रेड में दो आदमी पकड़े गए, एक शाहरुख है और एक बशीर है। एक बॉम्बे का है, एक लोकल का है। उनके पास 720 ग्राम का गांजा मिला है और एक सुजुकी इंट्रोड्यूर बल्कि मोटरसाइकिल मिला, उसका वर्थ 1,25,000 है और उनके पास 4,300 मिला और गांजा का सब वर्थ है 6,000। एक मैं अपील करता हूँ लोगों से, रिस्पांसिबिलिटी है पेरेंट्स और सोसाइटी का। छोटे छोटे बच्चे गांजा पी रहे हैं, वो सब इन्फॉर्मेशन दे, हम आगे ऐसा रेड करते और ये मेंस को हम ख़त्म कर देते। सबको कौन भी रहने दो, गांजे बेचने वाला रहने दो और स्टॉकिस्ट रहने दो, सबके ऊपर हम केस करते हैं। तो तब रोजा ठाणिया हद्दली गांजा माराट, अनधिकृतवाद गांजा माराट ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹಲವಾರು ಬಾರಿ ನಮಗೆ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಇತ್ತು. ಇವತ್ತು ಖಚಿತವಾದಂಥ ಮಾಹಿತಿ ನಮಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂತು. ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಾವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಿಳಿಸಿ ನಾವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಜಗನ್ನಾಥ್ ಪೂಜಾರಿ ಅವರನ್ನು ನಮ್ಮನ್ನು ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರ ಸಮಕ್ಷಮದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪಂಚರ ಸಮಕ್ಷಮದಲ್ಲಿ ನಾವು ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಇಬ್ಬರನ್ನು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಬ್ಬರ ಹೆಸರು ಶಾರುಖ್, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹೆಸರು ಬಶೀರ್ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು. ಒಬ್ಬರು ಬಶೀರ್ ಅನ್ನೋರು ಇದರಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಬಾಂಬೆದವರಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರೆಲ್ಲ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅವರಿಂದ ಒಂದು ಮೋಟರ್ಸೈಕಲ್ ಸುಜುಕಿ ಇಂಟ್ರೂಡರ್, ಆ ಒಂದು ಮೋಟರ್ಸೈಕಲನ್ನು ನಾವು ವಶಪಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. 4,300 ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾಶ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಮತ್ತು ಗಾಂಜಾದ ಒಟ್ಟು ಮೌಲ್ಯ 6,000 ರೂಪಾಯಿ. ಅದಾದ ನಂತರ ಸುಮಾರು ಟೋಟಲಿ ಇದು 1,25,000 ರೂಪಾಯಿ ಗಾಡಿ ಮೌಲ್ಯ ಇದೆ. ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಇದೆ, ಅದು ಏನೋ ಭಾಳ ಫಾಸ್ಟ್ ಗಾಡಿ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತ ಅಂಥ ಗಾಡಿಯನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾನೇನು ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಾಲಕರಿಗೆ ಮತ್ತು ಸೊಸೈಟಿಗೆ ಅಂದರೆ, ಗಾಂಜಾ ನಶ ಇದು ಭಾಳ ಡೇಂಜರಸ್. ಇದು ಇದರಿಂದಾಗಿ ಹುಡುಗರು ತಮ್ಮ ಜೀವನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪಾಲಕರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಎಚ್ಚರದಿಂದ ಇರಬೇಕು, ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚರದಿಂದ ಇರಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಆ ಗಾಂಜಾ ಸೇದ್ದಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ದೇ ಇಂಡಲ್ಜ್ ಇನ್ ದ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್. ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ರೇಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದನ್ನು ಖತಮ್ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಅಥವಾ ಮನವಿ ಇದೆ ಜನರ ಹತ್ರ.